ललित पाटील तुरुंगातून दवाखाना दवाखान्यातून 45 हॉटेलमध्ये असा त्याचा प्रवास पूर्णपणे संशयास्पद होता. ज्या दिवशी तो पळाला त्या दिवशी पोलिसांना पैसे देऊन तो पळाला, हातावर तुरी दिली. अनेक लहान मुलं पुणे शहर अक्क अंमली पदार्थामध्ये बुडत चाललं असताना पोलीस खातं त्याला मेहर नजर का करतं हा एक मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तो 15 ससून हॉस्पिटलमधनं पळून गेला आणि मद्रासमध्ये सापडतो आहे, ह्याचाच अर्थ असा की पुणे शहरातले 10 पथकं तयार केली होती आणि 10 पथकं तयार करून फार पुणे शहर महाराष्ट्र भारताच्या बाउंड्रीवर पाठवूनसुद्धा तो पुणे शहरातल्या पोलिसांना सापडला नाही. हा पुणे शहरांच्या पोलिसांचा अपयश. पण मुंबईसारख्या पोलिसांना तो मद्रासमध्ये चेन्नईमध्ये सापडतो, ह्याचाच अर्थ असा की मी पहिल्या दिवसापासून म्हणतो आहे की पोलीस खात्यातले अनेक अधिकारी त्याच्याबरोबर संगतमताने हा व्यवसाय करतात असं सिद्ध होतं आहे. आणि हा संपूर्ण तपास हा CID पाठवून सगळ्यांवर जबाबदारी धरून सगळ्यांचा तपास केला पाहिजे, पोलिसांचा केला पाहिजे, डॉक्टरांचा केला पाहिजे, तुरुंग जिल्हा अधिकाऱ्यांचा केला पाहिजे, तिथल्या मेडिकल ऑफिसरांचा केला पाहिजे. ह्या सगळ्यांची एकत्रपणा येऊन हा 45 हॉटेलमध्ये जीवन जगत होता, एकंदर सिनेमासारखं काम करत होता. म्हणजे हे देशामध्ये ग्रह खातं करतं आहे काय, हे पोलीस खातं करतं आहे काय, हा संशयास्पद भूमिका पोलिसांची. आज सर्वसामान्य लोकांना पोलीस सापडत नाही, पण चोरांना आणि दरोडेखोरांना पोलीस 45 हॉटेलची मेजवानी देतात, ह्याचाच अर्थ पोलीस खात्यामध्ये हात भरभरलेले आहेत.